सुचितांस रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे आपण आज गुळाची पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी सगळीकडे इथे ठेवलेलं आहे, ते तुम्हाला सांगते कशा प्रकारे घ्यायचं ते. इथे मी तीळ घेतली आहे, एक मोठी वाटी तीळ घेतला आहे आणि त्याच्याच त्याच्यानंतर अर्धी वाटी जी आहे ते शेंगदाण्याचं पूड घेतलं आहे आणि जेवढा वाटीने गुळ घेतला तीळ घेतला आहे तेवढा अर्धा त्याचे दोन दुप्पट असं गुळ घेतला आहे बारीक पिसून. इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे एवढी मोठी वाटी आणि हा अर्धी वाटी मैदा लागणार आहे. हे बेसनचं पीठ आहे जे मला सारणामध्ये वापरणार आहे ते मी अर्धी वाटी घेतलं आहे आणि इलायची पूड आणि थोडंसं ह्याच्यामध्ये जायफळ असं मिक्स करून मी ते मिश्रण सगळं तयार करून घेतलं आहे. सगळ्यात आधी मी जे एक वाटीभर तिळे घेतले आहे ते मस्त असे 2-3 मिनटं खरपूस भाजून घेणार. इथे भाजून झाले आहेत माझे, तर हे मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आधीच भाजूनच घेतलं आहे, ते याच्यात सगळं मिक्स करते आणि ते पण थोडंसं भाजून घेते परत एकदा. गॅस बंद करते बारीक करून आलेलं आहे. मी लगेचच गॅसवर तवा ठेवून त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी तूप घालून त्याच्यामध्ये आपलं बेसनचं पीठ आपण जे घेतलं आहे ते मी छान असं भाजून घेणार. असं खरपूस भाजून घ्यायचं जसे आपण लाडूला कसे भाजतो असं छान भाजून घ्यायचं. थोडं आपण त्याच्यामध्ये खूप जास्तच ॲड केलं आहे कारण की जे आपण जे सारण बनवतो त्या सारणामध्ये थोडंसं त्याचं बाइंडिंग झालं पाहिजे. सगळं बारीक केलं मिशून मी एका ताटामध्ये काढून घेते. तो हा गुळ घेतला होता तो गुळ त्याच्यामध्ये मिक्स करते. इलायची पावडर मिक्स करते त्याच्यामध्ये आणि आता आपण जे चण्याचं पीठ भाजून घेतले तेही ह्याच्यात मी मिक्स करणार. गॅस बंद करते. एकजीव करून घेणार असं मस्त असा गोळा बनवून घेणार असं आपण सारण बनवतो पुरणपोळीचं असा छान गोळा मस्त बनवून घेणार. तुम्ही पाहू शकता इथे बघा कसा मस्त असा भुसभुशी त्याचा गोळा तयार झाला आहे. आपल्याला असाच हवा आहे हा गोळा. आता हे आपलं सारण रेडी आहे. आता आपण त्याच्या पिठाची तयारी करूया. इथे मी एक वाटी जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते मळायत ते घ्यायचे आपल्याला. त्याच्यामध्ये मी 2 जवळजवळ अर्धा वाटी मैद्याचं पीठ आहे ते याच्यामध्ये ॲड करते. त्यामध्ये 1/2 चमचा मीठ ॲड करते, थोडंसं तेल ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आपल्या साध्याच पाण्याने हे पीठ वळून घ्यायचं. आपण पुरणाची पोळी करतो आणि त्याच्यामध्ये सारण जसं भरतो तर त्याच्यामध्ये सेम खूप त्याच प्रकारे सारण ह्याच्यामध्ये भरायचं आहे.
अशा प्रकारे माझी पोळी लाटून झाली आहे. तिला मी तव्यावर शेकवते. अशी मस्त अशी खरपूस ती भाजून घ्यायची. थोडं भरून त्याला अशा मी सगळ्या पुरणपोळ्या बघून घेते. या सगळ्या पुरणपोळ्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या रेडी झाल्या आहेत. माझ्या अशी छान अशी मस्त अशी कडक अशी पोळी तयार होते. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा 15 दिवस ही पोळी घेऊन जाऊ शकता. अशामध्ये मस्त ही अशी कडक पोळी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मस्त असं तूप वगैरे घालून त्याला असं लेव सुद्धा खाऊ शकता. ही छान अशी हेल्दी हिवाळ्यामध्ये फार पौष्टिक अशी ही गोळपोळी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.